कोरून शिळेवर जन्ममृत्यूची वार्ता जा ठेवा त्या जागेवर पंती आता वाचेल कोणीतरी होताना उत्खनन म्हणतील कोण हा कशास याचे स्मरण. सुप्रसिद्ध रुबईकार रॉय किनीकर यांच्या या ओळीत म्हणजे महापुरुषही काळाच्या ओघात कसे दुर्लक्षित राहतात नष्ट होतात हे त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. मात्र हे जरी खरं असलं तरी काही माणसं अशी असतात की ते काळाभरी आपला प्रभाव टाकतात. त्यापैकीचे एक अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. कुठल्याही प्रसंगामध्ये म्हणजे आयुष्यातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जसं भगवद्गीतेमध्ये मिळतं असं म्हणतात त्याच पद्धतीनं तुमच्यावर कुठलीही मोठी समस्या आली किती तुम्ही अडचणीत असाल आणि त्यातून बाहेर पडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आठवा. तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न केवळ त्यांच्या जीवनाकडे बघून त्यांच्या चरित्रांचा अभ्यास करून सुटतील हे नक्की आहे. युगानुयुगे हे नाव टिकणार आहे, हे नाव कधीही नष्ट होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम या भूमीवर जो नोंदवला गेला आहे तो अनेकासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळं होतं काय, छत्रपती शिवाजी हे नाव घेऊन अनेक जण आपल्या स्वार्थाची पोळी भासतात, त्यावर राजकारण करत राहतात. महाराष्ट्रातले तर सगळेच राजकीय पक्ष आहेत की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आत्तापर्यंत राजकारण केलेलं आहे आणि आपल्या समाजामध्ये पद्धतशीरपणे फूट पाडण्याचंही मोठं काम त्यांनी केलेलं आहे. अर्थात ते दुर्दैवी आहे. आणि या सगळ्याचे जनक जर कोणी असतील तर सध्या जे सांगतात की मला कुणीही जाणता राजा म्हणा असं मी सांगितलं नाही असं सांगणारे कार्यकर्त्यांच्याकडनं सातत्यानं जाणता राजा बोलून घेणारे शरदराव पवार. पवारसाहेब आणि महाराष्ट्र हे एक समीकरण आहे. देशाच्या राजकारणातलं ते एक बलाढ्य नाव आहे. असं जरी असलं तरी त्यांचा ब्राह्मणद्वेष कधी लपून राहिलेला नाही आहे. नुकतंच पवारसाहेबांनी सांगितलं की श्री समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांना समकालीनच नव्हते, म्हणजे ते गुरु असण्याचे तर त्यामुळे शक्यतच नाही, गुरु तर नव्हतेच पण ते समकालीनही नव्हते. आजपर्यंत अनेक इतिहासकारांनी रामदास स्वामींच्याविषयी, त्यांच्या साहित्याविषयी, त्यांच्या पत्राविषयी, दासबोधाविषयी विपुल असं लिखाण करून ठेवलेलं आहे. रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गौरव केलेला आहे तोही त्यामुळे तितकाच महत्त्वाचा आहे. आणि असं सगळं असताना पुन्हा हा वाद निर्माण करणं आणि समाजामध्ये फूट पाडणं यामागचं कारण काय असावं हे माझ्यासारख्या तरुणाला कळत नाही. पवारसाहेबांच्या एकंदरीत राजकीय जीवनाकडे बघितलं तर ते बेभरोशाचं आहे, त्यांच्यावर कायम विश्वासघातकी असं सगळ्यांनी शिक्का मारलेला आहे. आणि या वयातही त्यांची जी सातत्यानं विधानं येतात त्यामुळेच ती क्लेशकारक आहेत. खरं तर पवारसाहेबाविषयी बोलावं असं माझ्या वयातल्या कुठल्याही तरुणाचं कर्तृत्व नाही आहे. म्हणजे आमचं साधारण जितकं वय आहे त्याच्या दुप्पट तिप्पट त्यांचा राजकीय सामाजिक अभ्यास आहे, त्या क्षेत्रातली त्यांची कर्तबगारी आहे. ही जरी वस्तुस्थिती असली तरी एकंदरीत या सगळ्या भूमिका पाहता पवारसाहेबांना विचारावंसं वाटतं की साहेब तुम्ही आणखीन आमच्या किती पिढ्या बर्बाद करणार, तुमच्या राजकारणापोटी, तुमच्या या सगळ्या हव्यासापोटी किती जणांची आणखीन वाटोळ करणार, आयुष्य उद्ध्वस्त करणार. म्हणजे एकीकडे तरुण अतिशय भरकटत चाललेलं आहे, दिशाहीन तरुणांचं प्रमाण ध्येयवादी तरुणापेक्षा खूप झपाट्यानं वाढत चाललं आहे. असं असताना त्यांच्यासाठी काहीतरी प्रेरणादायी काम उभं करणं, अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा एखादं गुण जरी आज ते आजच्या तरुणापर्यंत पोहोचू शकले तरी खूप मोठी क्रांती होईल. मात्र असं काहीही न करता जातीजातीत फूट पाडणं, कट्टरतावाद वाढवणं, अविश्वास निर्माण करणं, मध्ये भेद निर्माण करणं यामध्ये हे राजे कायम मशगूल असतात आणि हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे. म्हणजे दादूजी कोंडदेव प्रकरणामधली पवारसाहेबांची भूमिका संदिग्धच होती. जेम्स लेन प्रकरणामध्येही त्यांचं काय म्हणणं होतं तेही आपण बघितलेलं आहे. आता या प्रकरणामध्ये सुद्धा म्हणजे एकीकडे बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यापूर्वी त्यांचा गौरव करणारे, त्यांना श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असा उल्लेख करणारे पवारसाहेब नंतर त्यांनी म्हणतात की त्यांनी आयुष्यात कधी शायरीच केली नाही, शिवाजी महाराजांवर फक्त त्यांनी काल्पनिकच लिखाण केलेलं आहे. शरद पवारसाहेबांचे जे सहकारी होते त्यापैकी शालिनीताई पाटील ह्या एक होत्या. त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणासाठी त्या काळामध्ये संघर्ष उभारला होता आणि मराठा समाजाला आरक्षण नको म्हणून पवारसाहेबांनी त्यांना स्वतःपासून दूर केलं. आणि आज तेच पवारसाहेब या वयामध्ये मात्र मराठा आरक्षण मिळावं म्हणून एक मराठा लाख मराठा म्हणणाऱ्यांना पाठिंबा देत आहेत, त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरत आहेत, प्रत्यक्षपणे त्यांना जी शक्य आहे ती मदत करत आहेत. शिवाजी महाराजांना असं अविश्वासाचं राजकारण कधी केलं नव्हतं, त्यांनी आपल्यासोबतची माणसं तर मोठी केलीच मात्र सामान्य रयत हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्याउलट पवारसाहेबांच्यावरचे सातत्यानं आरोप झालेत. म्हणजे महाराष्ट्रातला कुठलाही विषय असला की त्यासोबत पवारसाहेबांचं नाव जोडलं जातं. म्हणजे याविषयी खुद्द पवारसाहेबांनीच एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झाला आहे असं कोणी म्हणत नाही तोपर्यंत मला याचं काही वाईट वाटणार नाही.
म्हणजे की आरोप करणाऱ्यामध्ये तथ्य किती आहे हे तर आपण बघूयाच, पण एखाद्या माणसावर सातत्यानं वेगवेगळ्या विषयावरनं आरोप होतात आणि तो माणूस निढवल्याप्रमाणे आणखीन जातीवादी स्टेटमेंट करतो, समाजासमाजात दरी पाडतो, हे महाराष्ट्राने कायम बघितलेलं आहे. म्हणजे गेल्या अगदी 2-4 वर्षाचा इतिहास बघितला तरी सर्वप्रथम त्यांनी राजू शेट्टींची जात काढली होती, पुणेरी पगडीवरनं त्यांनी विषय गाजवला होता, म्हणजे पेशवाई आणि सातारचे राजे यांच्यावरही त्यांनी तुलना केली होती शाहू महाराजांची आणि देवेंद्र फडणवीसांची. आणि या सगळ्या जातीवादी भूमिका आजच्या तरुणापर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचत आहेत ते खूप वाईट आहे, क्लेशकारक आहे. एकंदरीत पवारसाहेबांचं आत्तापर्यंत नेतृत्व बघितलं तर खूप संस्था त्यांनी उभारल्यात, अनेकांना त्यांच्या पद्धतीनं मदत केलेली आहे, खूप जण पायावर उभे राहिलेत, म्हणजे त्यांचं सहकारातलं योगदान असेल, क्रीडा क्षेत्रातलं योगदान असेल, कृषीविषयक योगदान असेल, मराठवाडा नामांतरणांचा विषय असेल, या सगळ्याबाबत त्यांनी जरी मोठी कामगिरी पार पाडली असली तरी दुसरीकडे मात्र कायम ब्राह्मण समाजाचा द्वेष हा त्यांच्या मूलभूत स्थानी राहिलेला आहे, अग्रस्थानी राहिलेला आहे आणि यातून समाजात फूट पाडते. बऱ्याच सगळ्याचं मुळात ब्राह्मण समाज संख्येनं किती आणि त्या समाजाला या द्वेषामुळं काही फरक पडला आहे का? म्हणजे पवारसाहेबांनी मराठा सेवा संघाच्या पाठीशी उभं राहणं असेल, संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी उभं राहणं असेल, श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या तथाकथित लेखकाच्या पाठीशी उभं राहणं असेल, यातून त्यांना जो काही संदेश द्यायचा तो गेलेला आहे, मात्र ब्राह्मण समाजाला याचा कसलाही तोटा झालेला नाही. म्हणजे एकीकडे पवारसाहेब जेव्हा देशाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी समर्थ आणि छत्रपती शिवरायांची जी प्रतिमा होती त्याचं पूजन केलेलं आहे, त्यावेळी शरद पवारांची सावरकरांच्यावरची जी भाषणं आहेत ती उल्लेखनीय आहेत. म्हणजे सावरकरांचा टोकाचा गौरव करणारे पवारसाहेब आज त्या सावरकरांना इतका कडवा विरोध करतात, ही विसंगती आपण सातत्यानं बघितलेली आहे, यावरही चर्चा होणं गरजेचं आहे. म्हणजे एकच माणूस एका आयुष्यात किती वेळा बदलणार? त्यांच्या सगळ्याच भूमिका या नेहमीच अशा वादग्रस्त ठरलेल्या आहेत आणि अविश्वसनीय ठरलेल्या आहेत. म्हणजे सध्याचंच उदाहरण बघा, संजय राऊत असारख्या खासदारांनी शिवसेना नेत्यांनी श्रीमंत उदयनराजे भोसले यांना ते राजघराण्याशी संबंधित आहात, त्यांचे वंशज आहात याचे पुरावे मागितले, त्यावर पवारसाहेब काही बोलत नाहीत. पण बांगलादेशी घुसखोर असतील, पाकिस्तानी घुसखोर असतील, ते आपल्या देशामध्ये घुसत आहेत आणि त्यांच्याकडे जर आपण नागरिकत्वाचा पुरावा मागितला तर ते मात्र त्यांना जोमतं. म्हणजे हे यांचं राजकारण आहे आणि ते अत्यंत वाईट आहे. आजच्या महाराष्ट्राचा विचार केला तर पवारसाहेबांच्या तुडीस एकही नेता नाही आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या जवळपासही असणारा एकही नेता नाही आहे. असं असताना त्यांनी काहीतरी विधायक उपक्रम घेणं, सकारात्मक उपक्रम राबवणं, तरुणापुढे आदर्श निर्माण करणं हे करण्याऐवजी हे सगळे जे उद्योग चालवले आहेत त्यामुळं महाराष्ट्र अजून कितीतरी मागे जातो आहे. म्हणजे त्यांच्या राजकारणाविषयी त्यांचे जवळचे सहकारी काही सांगू शकत नाहीत. म्हणजे याच्यापेक्षा मोठं अपयश कुठल्याही नेत्याचं असू शकत नाही, त्यामुळे त्यांना आपण चाणक्य म्हणणं, जाणताराजा म्हणणं हे निवळ हास्यास्पद आहे, ते त्यांच्या चमच्यानेच करावं. म्हणजे पवारसाहेबांनी एकदाही आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या हिमतीवर सरकार स्थापन केलं नाही, मग ते काँग्रेसमध्ये असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना असेल, कायम त्यांना कुणा ना कुणाची मदत घ्यावी लागली. कुणाच्या ना कुणाच्या कुबड्या घेऊनच उभा राहणारा हा नेता जेव्हा देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसावर टीका करतो तर ते आश्चर्यकारक आहे. म्हणजे 105 आमदार निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस मागे पडतात आणि अगदी तुलनेनं त्यांच्या निम्मे आमदारही नसलेले उद्धव ठाकरे शरद पवारांच्या मदतीमुळं राज्याचं नेतृत्व करतात. ही लोकशाहीची थट्टा आहे आणि हे आजपर्यंत अशी कधी झाली नव्हती. शरद पवारांचे जे 4-2 महत्त्वाचे चेले त्यापैकी एक जितेंद्र आव्हाड. आव्हाड म्हणे पुरोगामी विचाराचे. यांचं पुरोगामीपणा काय? तर यांनी दहीहंड्या उभारल्या, त्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावावर अगदी नृत्याचे कार्यक्रम घेतले. हा यांचा पुरोगामीपणा. म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र ही संकल्पना जेव्हा पवारसाहेब किंवा त्यांचे अनुयायी जे कोणी वापरतात तेव्हा त्यांचं पुरोगामीपणा किती बेगडी आहे हे महाराष्ट्रानं वेळोवेळी बघितलेलं आहे. पवारसाहेब आता वयाच्या 80च्या घरामध्ये गेलेले आहेत, बुजुर्ग नेते आहेत, त्यामुळं त्यांच्यावर टीका करणं फक्त टीकेसाठी टीका नाही आहे, पण इथलं एक सामान्य तरुण म्हणून आम्ही त्यांचा जेव्हा अभ्यास करतो, त्यांच्याकडे जेव्हा पाहतो, तेव्हा त्यांचं हे सगळं जे राजकारण आहे त्याचं कुठेही कसल्याही प्रकारे समर्थन करता येत नाही. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचावेत यासाठी जे काम केलेलं आहे त्याला तोडच नाही. श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळं आजच्या पिढीला किमान छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान कळतं आहे, त्यावर अभ्यास करायला आजची पिढी प्रवृत्त होते. तर जाणते राजे म्हणून घेणाऱ्या पवारसाहेबांनी
असं काही काम उभं केलेलं आहे का की पुढच्या पिढी त्यांची दखल घेईल आणि या क्षेत्रातलं त्यांचं निर्विवाद असलेलं श्रेष्ठत्व मान्य करेल? तर या प्रश्नाचं उत्तरही नकारात्मक आहे. त्यामुळं पवारसाहेबांनी किमान आता समाजामध्ये फूट पाडण्याचं काम थांबवावं, तरुणापुढे चार चांगले आदर्श निर्माण करावेत. आजही महाराष्ट्र सगळ्या आघाड्यावर पिछाडीवर आहे, म्हणजे इथली आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, ही सगळी कोलमडलेली आहे. पवारसाहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व सातत्याने केलेलं आहे, 3-4 वेळा केलेलं आहे. नंतरचे सगळे मुख्यमंत्री त्यांच्या मर्जीतले होते. आत्ताचं महाराष्ट्रातलं जे सरकार आहे तेही पवारसाहेबांच्या आशीर्वादानं स्थापन झालेलं आहे. त्यामुळं अजूनही करता येण्यासारखं खूप काही आहे. सामान्य माणसाचा विकास हीच भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. रयतेला त्यांनी कधीही त्रास दिला नाही. या सगळ्या भूमिकेमध्ये मात्र सामान्य माणूस बाजूला पडतो आहे आणि फरफट मात्र सामान्य माणसाचीच होत आहे, ती यांच्या राजकीय धोरणामुळं, भूमिकामुळं. त्यामुळं पवारसाहेब, तुमची भूमिका, तुमची धोरणं तुम्हाला लखलाब, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्हाला प्रगती हवी, विकास हवा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण नेट्यानं प्रयत्न करतो आहे. तुमचं या क्षेत्रातलं योगदान मान्य करूनही तुमच्या या सगळ्या भूमिकेशी आम्ही कधी सहमत असू शकत नाही. ही फूट पाडणं थांबवा. आता जातीजातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडणं लावणं खूप झालं. आपण 21व्या शतकामध्ये इतकं काम करतो आहे. 2020ला भारत महासत्ता होणार होता, अब्दुल कलाम साहेबांचं ते स्वप्न होतं. आजचं चित्र मात्र आणखीन दयनीय आहे. आपली सातत्यानं घसरणं सुरू आहे आणि या घसरणीचे जनक म्हणूनच इतिहासात तुमची नोंद घेतली जाते. कारण गेली 50 ते 60 वर्ष महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणातले तुम्ही एक महत्त्वाचे नेते आहात. त्यामुळे हे खापर इतर कुणावर फोडण्याऐवजी जर आपण सिंहावलोकन केलं तर तो आरसाही लाजेल. त्यामुळे इतकंच सांगतो. आणि पवारसाहेबांच्या या सगळ्या भूमिका महाराष्ट्र समजून घेईल. चांगलं ते चांगलं आणि वाईट ते वाईट असं म्हणण्याची आपली पद्धत आहे. संवाद आणि संघर्षाची आपली भूमिका आहे. यामध्ये जेव्हा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तुमच्या चांगल्या गोष्टी आम्ही नक्की स्वीकारू. मात्र जेव्हा जेव्हा संघर्ष उभा करायचा असेल, इथला सामान्य माणूस कायम तुमच्याविरुद्ध ठामपणे उभा राहील. तो तुम्हालाही कचरणार नाही. तुमचं हे जे चुकीचं आहे ते कधीही स्वीकारणार नाही. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.